तर ईदवर सुद्धा कोरोनाचं सावट आहे. बाजारात गर्दी होऊ नये, कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी म्हणून मुंबई पोलीस सतर्क आहेत. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी ठिकठिकाणचा आढावा घेतला. नियम पाळण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं. त्याशिवाय ज्यांच्याकडे मास्क नव्हता त्यांना मास्कचं वाटप सुद्धा त्यांनी केलं आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुश रावेंनी. ईद आता उद्याच येऊन ठेपलेली आहे आणि ईदसाठी सर्वच जण तयारीत आहेत. मुंबई पोलीस देखील तयारीत आहेत. माझ्यासोबत विश्वास नांगरे पाटील आहेत. आणि सर, काय सांगाल, ईदच्या सर्व शुभेच्छा देणार आहात तुम्ही, आपण कशाप्रकारे बंदोबस्त आहे आणि लोकांना काय आवाहन कराल? एक ही सफ में खडे हो गए दोनों, न कोई रहा बंदा न कोई रहा बंदा नवाज. ईद उल फित्र हे विश्व बंधुत्वाचा संदेश देणारा आपल्या मुस्लिम बंधूंचा भगिनींचा सण आहे. सगळेजण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करतात. पण ईद किंवा हा रोजाचा महिना हा आपल्याला सेल्फ रिस्ट्रेंट, स्वतःवरती नियंत्रण ठेवण्याचं शिकवतो. त्यामुळे यावेळेला कोविडची जी दुसरी लाट आलेली आहे त्यामध्ये काही बंधनं शासनानं घातलेली आहेत, ज्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी मशिदीमध्ये नमाज पढायची नाही आहे, कुठल्याही पद्धतीचे सोशल गॅदरिंग्स परवानगी नाही आहे. यावेळेला नवीन कपडे खरेदी करण्याच्या बाबतीत सुद्धा रिस्ट्रिक्शन्स राहतील. त्यामुळं स्वतःवरती कंट्रोल ठेवून आपल्या आणि आपल्या आप्तेष्टांच्या नातलगांच्या मित्रपरिवाराच्या सुरक्षिततेसाठी मास्क घालणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं, गर्दी टाळणं यासाठी पोलीस रस्त्यावर उतरलेले आहेत. ही बंधनं लादताना सर्वसामान्य नागरिकांना कंट्रोल करताना आम्हाला काही आनंद होत नाही आहे. पण आमचे पोलीस कर्मचारी रस्त्यावर आहेत, गल्ली गल्ली बोळाबोळामध्ये नाकाबंदीच्या पॉईंटवर आहेत आणि ते सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी आहेत, सुरक्षिततेसाठी आहेत. त्यामुळं ईदच्या दरम्यानसुद्धा मुस्लिम बंधू भगिनींना आवाहन करण्यासाठी आम्ही सगळेजण फिरत आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट आर्यसह प्रशांत अंकुश राव, झी मीडिया, मुंबई. विठू माऊलीचा गजर म्हणजे कोरोनातून बरे झाल्यावर 6 महिने लस घेऊ नका असा सल्ला केंद्र सरकारच्या समितीनं दिलाय. लसीची मागणी अफाट आणि तुटवडा आहे. बरे झालेले रुग्ण लस कधी घ्यावी या संभ्रमात आहेत. याआधी 3 महिने लस नाही घेतली तरी चालेल असं सांगितलेलं, आता मात्र तो कालावधी 6 महिन्यांवर आणल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देशातला लसींचा तुटवडा भरून काढण्यासाठी सिरम आणि भारत बायोटेकनं कंबर कसली. ऑगस्टपासून सिरम दर महिना 10 कोटी तर भारत बायोटेक 7 कोटी 8 लाख लसी बनवणार आहे. दोन्ही कंपन्यांनी लस निर्मिती अहवाल सरकारला सादर केलाय. त्यात दोन्ही कंपन्यांनी लस निर्मितीचा वेग आणखी वाढवण्याचं वचन सरकारला दिलंय. रशियातून स्पुटनिक वी लसीची दुसरी खेप उद्या भारतात येणार आहे. या लसीची पहिली खेप 1 मे रोजी भारतात आली होती. ही लस गमालिया इन्स्टिट्यूटनं तयार केली असून लसीच्या उत्पादनासाठी रेड्डीज लॅबोरेटरीजनं रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड यांच्याशी करार केलाय. या लसीची परिणामकारकता 92% असल्याचं सांगितलं जातंय. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे